नमस्कार, मी देवेंद्र सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. मागील काही दिवसांमध्ये वर्तमानपत्राचं एक कात्रण बऱ्याच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड होताना मला दिसत होतं. मी ते वाचलं आणि त्यावर जो काही त्याचं हेडलाईन होती ती खरंच विचार करण्यासारखी होती आणि विचार करायला लावणारी होती. त्यामध्ये होतं की साहेब, कॉर्पोरेट कंपन्यांसोबत शेतकरी उत्पादक कंपनी कशी स्पर्धा करू शकते. आणि हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा होता. इतर शेतकरी उत्पादक कंपन्यांना देखील याबाबत गहन विचार करण्याचं गरजेचं आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी या विषयावरती माझी मतं आपल्यासोबत शेअर करणार आहे. ही मतं शेअर करताना ती आपल्याला आवडतीलच, आपल्याला ती योग्य वाटतीलच, गरजेचं नाही आहे. परंतु मी काय म्हणतो आहे ते एकदा तुम्ही ऐकून तरी घ्या, जेणेकरून यातून काहीतरी नवीन संकल्पना सुचेल जी आपल्याला उद्योग व्यवसायांना मार्गदर्शन करणारी, प्रेरणा करणारी किंवा एक नवीन चांगल्या काही आयडिया देऊन जाणारी ठरेल. या विषयावर माझी मतं मांडताना मी ती तीन टप्प्यामध्ये मांडणार आहे. त्यातला पहिला मुद्दा असेल की शेतकरी उत्पादक कंपन्या या कॉर्पोरेट कंपन्यांसोबत स्पर्धा करू शकता का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. यामध्ये आपण दोघी कंपन्यांच्या तुलनात्मकदृष्ट्या क्षमतांचा अभ्यास करू, जेणेकरून याची तुलना होऊ शकते का हा विषय आपल्याला समजून घ्यावा लागेल. दुसरा मुद्दा, या शेतकरी उत्पादक कंपन्यांना कॉर्पोरेट कंपन्यांसोबत स्पर्धा करायची खरंच गरज आहे का, यावरसुद्धा आपण एक चर्चा करूया. आणि त्यानंतर मग शेतकरी उत्पादक कंपन्यांनी काय केलं पाहिजे जेणेकरून कॉर्पोरेट कंपन्यांसोबत त्यांचा टिकाव लागेल आणि त्यांची प्रगतीसुद्धा होईल. तर या तिघी मुद्द्यांचं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. तर मग चला सुरू करूयात. यातला पहिला मुद्दा, कॉर्पोरेट कंपन्यांसोबत शेतकरी उत्पादक कंपनी स्पर्धा करू शकते का, यासाठी आपण काही तुलनात्मक गोष्टींचा अभ्यास करूयात. म्हणजे आपण दोघांकडे असलेल्या क्षमतांची तुलना करूयात जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की यांची खरंच स्पर्धा किंवा कॉम्पिटिशन होऊ शकते का. आता शेतकरी उत्पादक कंपनी हा एक व्यवसाय आहे, बिझनेस आहे, आणि कॉर्पोरेट कंपन्यासुद्धा बिझनेस करत असतात, उद्योग व्यवसाय चालत असतात. त्यामुळे यांची दोघांची तुलना करायची असल्यास कॉमन एका उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी, चालवण्यासाठी आणि त्याला वाढवण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी काही मुद्द्यांची, काही बाबींची गरज असते. ज्या ज्याच्याकडे जास्त असतील तो जास्त सरस ठरतो आणि त्यांची एकमेकामध्ये स्पर्धा केल्यास तो विजय होऊ शकतो. हे पॉईंट्स आपण एक एक करून समजून घेऊयात. त्यातला पहिला मुद्दा आहे भांडवल. कॉर्पोरेट कंपन्यांकडे नक्कीच आज खूप मोठ्या प्रमाणावर भांडवल उपलब्ध आहे आणि भांडवल उभारण्यासाठीचे त्यांच्याकडे विविध मार्ग उपलब्ध आहेत. जसं ते शेअर मार्केटमध्ये आपलं IPO काढू शकतात, बँकेकडून कर्ज घेऊ शकतात आणि इतर डिबेंचर्स किंवा इतर स्वरूपामध्ये सुद्धा कर्जाची उपलब्धता करू शकतात आणि आपली भांडवल उभारणी करून उद्योग व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर ते चालू करू शकतात. परंतु आज शेतकरी उत्पादक कंपनीला भांडवल उभारण्यासाठीचे तितके मार्ग उपलब्ध नाही आहे. शेतकरी उत्पादक कंपनी ही फक्त आपल्या सभासदांकडूनच शेअर कॅपिटल गोळा करू शकते. शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद हे शेतकरी असतात आणि ते आर्थिकदृष्ट्या तितके सक्षम नाहीत की त्यांनी त्या कंपनीमध्ये लाखो रुपयाचं भांडवल गुंतवावं. आणि त्याच पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपनीला बँकेतून कर्ज उपलब्ध करायचं झाल्यास त्या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. त्यामुळे कॉर्पोरेट कंपन्या या भांडवलाच्या बाबतीत सरस ठरतात, त्यांच्या क्षमता उजव्या ठरतात. यातला दुसरा मुद्दा आहे अनुभव. कॉर्पोरेट कंपन्यांकडे उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे किंवा उद्योग व्यवसाय चालवण्याचे खूप मोठा अनुभव त्यांच्याकडे आधीपासून आहे. त्या आधीपासून काही व्यवसाय करत असतात, अजून नवीन व्यवसायामध्ये ते शिरकाव करतात. अशावेळी आधीचा अनुभव त्यांना नवीन व्यवसायामध्ये खूप कामात येतो. जर नवीन कंपनी असेल आणि तिच्याकडे त्या विषयातला अनुभव नसेल तर त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोकांना सोबत घेऊन त्यांना पैसे देऊन ते त्यांच्याकडून तो अनुभव विकत घेतात, त्यांनाच ते कामाला लावतात आणि आपला व्यवसाय यशस्वीपणे चालवतात. शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुभवाच्या बाबतीमध्ये सुद्धा तितका तो त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे उद्योग व्यवसायाचा अनुभव नाही आहे, पहिल्यांदा त्या उद्योग व्यवसायामध्ये पदार्पण करत आहेत. त्यामुळे इथेसुद्धा कॉर्पोरेट कंपन्या या सरस ठरतात. यातला तिसरा मुद्दा तंत्रज्ञान. कॉर्पोरेट कंपन्यांकडे आज तंत्रज्ञान हे खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यांचे मुंबई, पुणे किंवा काही कंपन्यांची परदेशातसुद्धा ऑफिसेस आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे टॅलेंटेड एक्सपर्ट लोक आणि ज्या क्षेत्रातले तज्ज्ञ हवे असतील ते तज्ज्ञ त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे पेईंग कपॅसिटी तेवढी आहे की त्या तज्ज्ञांची सेवा ते विकत घेऊ शकतात. त्यामुळे टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये, तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये कॉर्पोरेट कंपन्या खूप सरस आहेत. परंतु तेवढं आज तंत्रज्ञान खरेदी करण्याची, त्या पद्धतीने एक्सपर्ट लोकांना हायर करण्याची क्षमता ही आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीकडे आज दिसून येत नाही. यातला चौथा मुद्दा आहे मार्केटिंग. कॉर्पोरेट कंपन्या या मार्केटिंग करण्याबाबत खूप अग्रेसिव्ह असतात.
मार्केटिंग कसं करायचं, लोकांना आपला माल कसा विकायचा याबाबत त्यांच्याकडे आधीपासून अनुभव आहे. त्याच पद्धतीने चांगल्या एक्सपर्ट लोकांना हायर करून ते त्यांच्याकडून हे काम करून घेतात आणि आपला माल खूप चांगल्या पद्धतीने संपूर्ण देशामध्ये, बाजारामध्ये किंवा परदेशामध्ये सुद्धा ते विक्रीसाठी उपलब्ध करून देतात, विकतात आणि त्यातून त्यांची आर्थिक प्रगती करून घेतात. तुलनात्मकदृष्ट्या शेतकरी उत्पादक कंपनींना मार्केटिंग हे तितकंसं जमत नाही. त्यांना स्वतःची प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, ब्रँडिंग करणं, स्वतःचा माल हा ग्राहकापर्यंत पोहोचवणं या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये त्यांच्या आजही मर्यादा आहेत. त्यामुळे इथे सुद्धा कॉर्पोरेट कंपनी ही तुलनात्मकदृष्ट्या करायची, स्पर्धा करायची झाल्यास किंवा त्यांची तुलना करायची झाल्यास कॉर्पोरेट कंपनी इथे सुद्धा सरस ठरते. यातला तुलना करायचा पाचवा मुद्दा तो म्हणजे खेळते भांडवल, वर्किंग कॅपिटल. नक्कीच कॉर्पोरेट कंपनीकडे आज खूप मोठ्या प्रमाणावर वर्किंग कॅपिटल उपलब्ध आहे. ते आपल्या वर्किंग कॅपिटलच्या बळावर ज्यांना माल विकतात त्यांना ते उधारीसाठी काही कालावधी देऊ शकतात. 30 दिवस, 60 दिवसानंतर जरी त्यांच्याकडे माल पैसे पेमेंट्स आले तरी ते आपला माल विकू शकतात. परंतु शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे आज वर्किंग कॅपिटल उपलब्ध नाही आहे. ज्या शेतकऱ्यांकडून त्यांनी माल खरेदी केलेला आहे त्यांना इमिडिएट पेमेंट करणं गरजेचं आहे. ज्यांना माल विकणार ते बाजारात तितकं उधारीने ते विकू शकत नाही. त्यामुळे इथे सुद्धा तुलना केल्यास कॉर्पोरेट कंपन्या या सरस ठरतात. त्यांच्याकडे व्यवसाय चालवण्यासाठीचं खेळतं भांडवल हे खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, जे आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे आज उपलब्ध नाही आहे. सहावा मुद्दा, एका उद्योग व्यवसाय सुरू करताना त्याला शासनाचं काही अनुदान मिळलं, काही सबसिडी मिळाली तर ते नक्कीच त्याच्यासाठी खूप उपयोगाचं ठरतं. कॉर्पोरेट कंपन्यांना देखील सबसिडी मिळतात, खूप मोठ्या प्रमाणात मिळतात, चांगल्या मिळतात आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना देखील सबसिडीज मिळतात. एव्हाना शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी शासन स्तरावर खूप मोठ्या योजना राबवल्या जातात, त्याद्वारे त्यांना ॲडव्हान्स स्वरूपात सबसिडी मिळते. म्हणजे प्रोजेक्ट सुरू होण्याच्या आधी त्यांना सबसिडी मिळते, ही कॉर्पोरेट कंपन्यांना उपलब्ध होत नाही. या मुद्द्यावर नक्कीच शेतकरी उत्पादक कंपन्या या कॉर्पोरेट कंपन्यांपेक्षा सरस आहेत. त्यांना मिळणार अनुदान, त्यांना मिळणाऱ्या सबसिडीज या मोठ्या प्रमाणावर आहेत. तुलना करायचा सातवा मुद्दा तो म्हणजे बँक कर्ज. कॉर्पोरेट कंपन्यांना सहज पद्धतीने बँक कर्ज उपलब्ध होतं. त्यासाठी असणारे डॉक्युमेंटेशन कम्प्लीट करणं, प्रेझेंटेशन करणं, बँकेला अप्रोच करणं यासाठी त्यांच्याकडे तज्ज्ञ मंडळी उपलब्ध असते. त्यांच्या बॅलन्सशीटचे आकडे हे खूप मोठे असतात, त्यामुळे त्यांना अजून कर्ज उभारी करणं हे खूप सोपं असतं. परंतु शेतकरी उत्पादक कंपनीला बँकेतून कर्ज मिळवताना खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात. इथे सुद्धा कॉर्पोरेट कंपनी ही बँकेतून कर्ज मिळवताना या तुलनात्मक करायच्या मुद्द्यावर सुद्धा सरस ठरते. इथे सुद्धा त्यांना जास्त मार्क्स मिळतात. आठवा मुद्दा, व्यावसायिक दृष्टिकोन. कॉर्पोरेट कंपन्या या फक्त व्यवसाय सुरू करण्यासाठी, नफा कमवण्यासाठी आणि आपली आर्थिक प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातूनच स्थापन झालेल्या असतात आणि त्यावर त्यांचा पोहोच असतो. तुलनात्मकदृष्ट्या कॉर्पोरेट कंपन्यांइतकं व्यावसायिक दृष्टिकोन हा आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे उपलब्ध नाही आहे. आज त्यांना व्यवसाय सुरू कसा करावा, त्याच्यात तो व्हायबल होईल का, प्रॉफिटेबल होईल का, त्याचं मार्केटिंग कसं करायचं, या सगळ्या अँगलने जर बघायचं म्हटलं तर शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे हा दृष्टिकोन तितकासा उपलब्ध नाही आहे. त्यांना अजून ते पहिल्यांदा त्यांचे पहिल्या पिढीतले उद्योजक हे कामाला लागलेले आहेत, संचालक एकत्र येतात, त्यांना व्यवसायाचा अनुभव नसतो, त्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोन त्यांच्याकडे अजून तरी नाही आहे. काही शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत की ज्या नक्कीच खूप चांगला अभ्यास करूनच तो उद्योग व्यवसाय सुरू करतात आणि ते यशस्वीसुद्धा होतात, परंतु हे प्रमाण तितकंसं नाही आहे. आणि मी जे काही आपल्याला आत्ता मुद्दे सांगितलेत या व्यतिरिक्त अजून बरेच काही मुद्दे असतील की ज्यांच्या सोबत तुलना केल्यास तिथेसुद्धा आपल्या लक्षात येईल की या कॉर्पोरेट कंपन्या या उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी, चालवण्यासाठी आणि वाढवण्यासाठीचे ज्या काही क्षमता आहेत त्या त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आणि आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे ते उपलब्ध नाही आहे. त्यामुळे या मुद्द्यावर तरी कॉर्पोरेट कंपन्या या सरस ठरतात. जर आपण हा प्रश्न विचारला की कॉर्पोरेट कंपन्यांसोबत शेतकरी उत्पादक कंपनी स्पर्धा करू शकते का, माझ्यामध्ये तरी या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी तसं नाही आहे. कंपन्यांची एकमेकासोबत स्पर्धा होऊ शकत नाही. कॉर्पोरेट कंपन्यांच्या ताकदीसमोर शेतकरी उत्पादक कंपन्यांचा टिकावं लागेल हे अजून तितकं शक्य नाही आहे. कदाचित आपली मतं यापेक्षा वेगळी असतील आणि नक्कीच ते असू शकतात, मी त्यांचा सन्मान करतो, परंतु मला जे वाटलं मी ते आपल्यासोबत शेअर केलं. आजच्या व्हिडिओतला दुसरा मुद्दा जो माझ्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्यांना या कॉर्पोरेट कंपन्यांसोबत स्पर्धा करायची गरज आहे का. हा खरंच प्रश्न आहे की कॉर्पोरेट कंपन्यांसोबत शेतकरी उत्पादक कंपनींना स्पर्धा करायची गरज आहे का. ते सोबत मिळून सुद्धा काम करू शकतात. एक कॉर्पोरेट कंपन्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी जर शेतकरी उत्पादक कंपनीने पुरवल्या तर ते नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतात, स्वतःची प्रगती करू शकतात. जस आज आपल्याकडे सुरुवातीला पैसा नाही आहे, अनुभव नाही आहे, आपल्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे, मार्केटिंग कसं करतात ते आपल्याला माहीत नाही आहे, या सगळ्या गोष्टी या कॉर्पोरेट कंपन्यांसोबत राहून आपण शिकून घेतल्या आणि जेव्हा आपल्याला आळू वाटतं की आपण आपली आर्थिक सक्षम झालेलो आहोत, आपण रिस्क घेऊ शकतो, तेव्हाच नक्कीच आपण त्यांच्यासोबत स्पर्धा करूयात. परंतु सुरुवातीला त्यांच्यासोबत स्पर्धा करायची गरज आहे का, तर माझ्या मते तरी ती गरजच नाही आहे, स्पर्धा करायची गरजच नाही आहे.
यासाठी तुम्हाला उदाहरण देतो. आज आपल्या देशामध्ये कार मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या खूप मोठ्या कंपन्या आहेत, जसं महिंद्रा झाली, टाटा झाली, ह्युंदाई किंवा इतर बऱ्याच काही कंपन्या आहेत की ज्या कारचं उत्पादन करतात, कार मॅन्युफॅक्चरिंग करतात. या कंपनीला लागणारे जे काही कंपोनेंट आहेत, म्हणजे कार बनवताना लागणारे जे काही कंपोनेंट आहेत, स्पेअर पार्ट आहेत, सगळ्या वस्तू त्या स्वतः बनवत नाही. जसं टायर एखाद्या दुसऱ्या कंपनीकडून मागून घेतील, त्या कंपनीला लागणारा कास एका दुसऱ्या कंपनीकडून मागून घेतात, त्यांना लागणारे छोटे छोटे स्पेअर हे त्या दुसऱ्या उद्योगांकडून, छोट्या छोट्या उद्योगांकडून ते बनवून घेतात. आणि या सगळ्या कंपन्या, सगळ्या वस्तू शेवटी आपल्या कारखान्यामध्ये, आपल्या फॅक्टरीमध्ये ते असेंबल करून आपल्या ब्रँडिंगने विकतात. जर एखाद्या छोट्या कंपनीने ठरवलं की मी आज टाटा किंवा महिंद्रासोबत कॉम्पिटिशन करेल आणि माझं प्रॉडक्ट बाजारामध्ये उतरेल, तर ते तितकं शक्य होणार नाही. त्याच्यासमोर त्यांचा टिकाव लागणार नाही, त्यांना मार्केट शेअर गेन करत करत खूप वेळ जाईल आणि खूप पैसासुद्धा त्यांना लागेल. परंतु आज या कार मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांच्या आजूबाजूला आणि त्यांच्या परिसरामध्येच बऱ्याचदा तुम्हाला बघायला मिळतील की तिथे एक छोटे छोटे युनिट असतात, की जे युनिट्स हे त्या कंपनीला आवश्यक असणारे स्पेअर पार्ट स्वतः बनवून त्या कंपनीला विकत असतात, म्हणजे त्या कंपनीसोबत मिळून ते काम करत असतात. बऱ्याच कंपन्या अशा आहेत की ज्या कंपन्यांचा टर्नओव्हर हा हजारो कोटीमध्ये आहे, परंतु ते स्वतः कुठल्याही प्रकारचं उत्पादन न करता या कंपनींना आवश्यक असणाऱ्या वस्तूंचं उत्पादन करून त्यांना ते विकतात आणि अशा पद्धतीने स्वतःचा उद्योग व्यवसाय ते वाढवतात. असे बरेच उद्योग आहेत की त्यांची उलाढाल या पद्धतीने काम करतानासुद्धा हजारो कोटी आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने नफा कमवतात, प्रॉफिट कमवतात. या मोठ्या कंपन्यांना सगळ्या गोष्टी स्वतः बनवणं, त्या बारीक बारीक गोष्टींवर लक्ष ठेवणं इतकं शक्य होत नाही. त्यांच्यासोबत काम करणारेसुद्धा उद्योजक, व्यावसायिक हे मोठे होत असतात आणि कॉर्पोरेट कंपन्या तर साहजिकच मोठ्या होतात. याच पॅटर्नवर, याच पद्धतीने जर शेतकरी उत्पादक कंपनीने काम केलं तर आता यासाठी आपल्याला तिसऱ्या मुद्द्याकडे वळावं लागेल. तो मुद्दा आहे की कॉर्पोरेट कंपन्यांसोबत शेतकरी उत्पादक कंपनी कशा पद्धतीने काम करू शकते, ते कसं काय शक्य आहे. यासाठी आपण तिसऱ्या मुद्द्याकडे वळूयात. तो मुद्दा आहे की कॉर्पोरेट कंपन्यांसोबत शेतकरी उत्पादक कंपनी कशा पद्धतीने काम करू शकते. आता लक्षात घ्या, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये आपले स्वतःचे प्रॉडक्ट आणि वस्तू डेव्हलपमेंट करण्याकरता, जिथे खाद्यान्नाचा विषय येतो, फूड्स प्रॉडक्टचा विषय येतो, अशा सगळ्या ठिकाणी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या कुठून येतात, त्या सगळ्या वस्तू येतात शेतकऱ्याच्या शेतामधून. म्हणजे कॉर्पोरेट उत्पादक कंपन्यांना, कॉर्पोरेट कंपन्यांना जे काही लागतं ते सगळं कुठून येतं, त्यांच्यासाठी आवश्यक असणारं रॉ मटेरियल हे शेतकऱ्याच्या शेतातून येतं. फक्त इथे एक थोडी अडचण आहे की शेतकरी ते कॉर्पोरेट कंपनी यामध्ये बरेच मोठे प्लेयर्स आहेत की जे यामध्ये येतात, स्वतःचा नफा कमवतात आणि त्या वस्तूची किंमत ते वाढवत असतात. उदाहरणादाखल की आपल्या शेतापर्यंत येऊन एखादा व्यापारी माल खरेदी करतो, तो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन विकतो, ट्रान्सपोर्टर, ब्रोकर, गोडाऊन, वेअर हाऊसेस, असे बरेच विषय आहेत की ज्यामध्ये त्या वस्तूच्या किमतीमध्ये ते वाढ करतात आणि आपला नफा कमवत असतात. जर ही गोष्ट आपण या पद्धतीने केलं की शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यानंतर मग कॉर्पोरेट कंपनी यामधले जे काही दुवे आहेत ते सगळे आपण गळवून टाकले, सगळे बाजूला केले, तर नक्कीच शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळेल आणि कॉर्पोरेट कंपन्यांनाही तो माल स्वस्त प्रमाणात उपलब्ध होईल. त्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या वस्तू बनवण्यासाठीचा लागणारा माल डायरेक्टली शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी आणि कॉर्पोरेट कंपनी या पद्धतीने आपण मूल्य साखळी डेव्हलप केली, तर याच्या माध्यमातून नक्कीच शेतकरी उत्पादक कंपनींचा टर्नओव्हर खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. त्यांना आपल्या माल विक्री व्यवस्थेसाठी इतरस्थ कुठेही फिरण्याची गरज नाही आहे, इव्हन कॉर्पोरेट कंपन्यांसोबत स्पर्धा करायचीच गरज नाही आहे, ते त्यांच्यासोबत मिळून काम करू शकतात. तुम्ही म्हणाल की हे ऐकायला बोलायला खूप चांगलं वाटतं, असं प्रॅक्टिकली होतं आहे का? तर होतं आहे. यासाठी एक उदाहरण देतो, ITC कंपनी. ITC कंपनी ही आज FMCG सेक्टरमध्ये आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एक तिने आपली स्वतःची बाजारपेठ तयार केलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर तिची प्रॉडक्ट रेंजसुद्धा आहे. त्यांना खूप व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स ते बनवत असतात, अगदी फूड प्रॉडक्टपासून सगळ्या वस्तूंमध्ये ते आपलं काम करतायत. या कंपनीला लागणारा कच्चा माल हा शेतकऱ्यांकडून ते डायरेक्टली परचेस करण्यासाठी त्यांनी स्वतः काही शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केलेली आहे. त्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून त्या परिसरातील शेतकऱ्यांकडून लागणारा माल ते एकत्र करतात. या माध्यमातून त्या शेतकरी उत्पादक कंपनीची उलाढाल खूप मोठ्या प्रमाणात चांगली होते, त्यांना दोन पैसे सुटतात, शेतकऱ्यांनाही त्यांच्या मालाला चांगला भाव मिळतो आणि ITC कंपनीला सुद्धा स्वस्तामध्ये तो माल उपलब्ध होत असतो. या पद्धतीने ते प्रॅक्टिकली खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. याच पद्धतीने अजून बऱ्याच कंपन्या आहेत, जसं की सनस्टार लिमिटेड आणि इतर काही कंपन्या अजून आहेत की ज्या या पद्धतीने काम करत आहेत की त्यांना लागणारा माल हा शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. यामधले दुवे सगळे गाळले जातात, त्यांनाही माल स्वस्त आणि चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतो. याच पद्धतीने डीमार्ट, बिग बास्केट, रिलायन्स फ्रेश, रिलायन्स रिटेल यासारखे बरेच आउटलेट आहेत,
आपल्या परिसरामध्ये सुपर शॉप असेल, यांनासुद्धा आपल्या शेतमालाची गरज पडते आणि ते त्यांच्या दुकानामध्ये या वस्तू विक्रीसाठी ठेवतात. जर आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या सगळ्या सभासदांनी मिळून त्यांना लागणारा एक जिन्सी माल, एक सारखा माल, एकाच क्रॉप पॅटर्नने डेव्हलप केलेला माल, एकच बियाणं वापरलेला माल त्यांना उत्पादित करून दिला तर त्याची क्वांटिटी तयार होईल आणि त्या क्वांटिटीच्या समोर आपण या कंपन्यांसोबत बोलणी करू शकतो, त्या मालाला चांगला भाव मिळू शकतो, पेमेंटसुद्धा ॲडव्हान्स घेऊ शकतो. जेणेकरून याच्यात दोघांचा फायदा होईल, या कॉर्पोरेट कंपन्यांचाही फायदा होईल आणि शेतकरी उत्पादक कंपनीने पर्यायांचा शेतकऱ्यांचासुद्धा फायदा होईल. ज्यावेळी शेतकरी उत्पादक कंपनी ही B2C सेक्टरमध्ये काम करायला जाईल त्यासाठी तिथे स्पर्धा करणं कॉर्पोरेट कंपन्यांसोबत खूप कठीण आहे, कारण आपला प्रॉडक्ट रेंज डेव्हलप करणं, कस्टमर मिळवणं आणि त्याला टिकवून ठेवणं या गोष्टी खूप कठीण आहेत. परंतु त्या आत्ता शेतकरी उत्पादक कंपनीला करायची गरज नाही आहे. सुरुवातीच्या काळामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीने फक्त B2B या सेक्टरवर फोकस केल्यास, म्हणजे बिझनेस टू बिझनेस, शेतकरी उत्पादक कंपनी ते डायरेक्ट कॉर्पोरेट कंपनी ज्यांना मोठ्या प्रमाणावर माल लागतो आहे त्यांच्यापर्यंत तो जर माल पुरवण्याची व्यवस्था केली तर शेतकरी उत्पादक कंपनीची यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होईल, त्याच्या सभासदांनासुद्धा आर्थिक फायदा होईल, कॉर्पोरेट कंपन्यांनासुद्धा चांगल्या क्वालिटीचा एक जिन्सी माल एका ठिकाणी उपलब्ध होईल आणि पर्यायाने सगळ्यांसाठी ही एक विनविन सिच्युएशन असेल. त्यामुळे मला वाटतं, हे माझं मत आहे, की शेतकरी उत्पादक कंपन्यांना कॉर्पोरेट कंपन्यांसोबत स्पर्धा करण्याची गरजच नाही आहे. जर आपण त्यांच्यासोबत काम केलं तर त्यातूनसुद्धा आपण खूप चांगली प्रगती साधू शकतो. ज्यावेळी आपल्याकडे आर्थिक क्षमता येईल, आपली प्रगती होईल, आपल्याकडे पैसा उपलब्ध होईल, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, तेव्हाच नक्कीच आपण प्रॉडक्ट डेव्हलपिंगमध्ये उतरूयात आणि B2C क्षेत्रामध्ये या कंपन्यांसोबत स्पर्धा करण्याकरता नक्की उतरूयात. परंतु आता त्याची गरज नाही आहे. आता फक्त B2B आपण फोकस केल्यास आपली खूप चांगली प्रगती होऊ शकते, डेव्हलपमेंट होऊ शकते, आपल्या सभासदांसाठी आपण खूप काही चांगलं काम करू शकतो. ही साजिदच माझी मतं आहेत, आपण त्यासोबत एकमत असायलाच हे गरजेचं नाही. आपली मतं यापेक्षा वेगळी असतील, आपली मतं वेगळी असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये ते लिहा, आम्हालासुद्धा त्या गोष्टींची माहिती होईल, त्यावरसुद्धा आम्ही आपलं काही मत प्रदर्शित करण्याचा किंवा त्यावर काही अभ्यास करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओतली माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत शेअर करा, त्यांनी या गोष्टीची माहिती होईल. त्याच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून कुठलाही व्हिडिओ आम्ही अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.